हॅलो, नमस्कार. कसे आहात? स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर आज आहे तुळशीचं लग्न आणि तुळशी विवाहाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर माझी तुळशीच्या लग्नाची तयारी खूप उशिरा चालू केलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते काय काय केलेली आहे. तर इथं हे बघा, सर्वप्रथम दाखवते अक्षता घेतलेल्या आहेत आणि अष्टगंध घेतलेला आहे. तसेच आपल्या तुळशीसाठी दागिने काढून घेतलेले आहेत पूर्ण. आणि इथं जे आहे पूजेचं लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे. अजून रांगोळी काढायची बाकी आहे, टाईम भरपूर झालेला आहे. तर आता आणि हे पंचामृत घेतलेलं आहे ह्याच्यासाठी, आपल्या बाळकृष्णासाठी आणि गणपती बाप्पाच्या स्नानासाठी. तर अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांचा सर्वप्रथम, आणि नंतर करायचा आहे. पण माझा नैवेद्यसुद्धा अजून बाकी आहे. तर चला, आपलं काम 10 तरी वाजणार आहेत आपल्या पूर्ण सगळं आवरेपर्यंत. तर तोपर्यंत आता फक्त लावून पण घेतलंय, चल पटकन लावू दे ना त्यांनी. हे दिले वाटायला चालू केली. चल आपल्याला फुलं पण. हॅलो, नमस्कार. कसे आहात? स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर आज आहे तुळशी विवाह आणि तुळशी विवाहाची सर्व तयारी माझी चालू आहे. आणि शेजारच्या ताईची आमच्या तुळशीचं लग्न लावत आहेत. तर त्यासाठी आम्ही इथं अगोदर त्यांचं लग्न लावून घेतलेलं आहे आणि नंतर मग आम्ही आमच्या घरचं लग्न लावायला गेलेलो आहोत. तुम्ही बघितलंच आहे, मी तुम्हाला दाखवत होते मी तयारी काय केलेली आहे. तर त्यामध्ये प्रतीक्षामध्येच येऊन बोललेली आहे की आई चल आपण अगोदर त्यांचं लग्न लावून येऊया, नंतर आपलं लावूया. तर चला, आम्ही इथे लग्न लावण्यासाठी सर्वजण जमलेलं आहोत आणि एकदम छान प्रकारे तुळशीचं लग्न लावलेलं आहे. तर ह्या दोघी ताईंनी मिळून एकत्र दोन तुळशी, म्हणजे दोघींच्या पण तुळशी एकत्र ठेवलेल्या आहेत. आणि दोघींनी मिळून त्यांनी बेस्ट उसाचं जे हे असणार त्याचा मंडप घातलेला आहे. बेस्ट आपली लग्नातली जी वडणी आहे ती घातलेली आहे. आणि लग्नासाठी व्यवस्थित नवरी जी आहे आपली तुळशी नवरी, ती खूप म्हणजे छान सजवलेली आहे. आणि सगळ्यांना बोलवून हळदी कुंकू देऊन लग्न लावलेलं आहे. तर आमचीसुद्धा तयारी चालू आहे. तर आम्ही एवढी तयारी नाही केली कारण ऊसाची पाचट वगैरे काही आम्हाला भेटले नाहीत. कारण काय झालं, भेटले नाही म्हणजे आम्ही आणायलाच गेलो नाहीत. कारण मी ठरवलं होतं की लग्न उद्या लावूया, पण पुन्हा ठरवलं की नाही, उद्या शनिवार आहे आणि परवा रविवार आहे. तर शनिवारच्या दिवशी काही बरोबर नाही वाटणार. आणि रविवारी तर म्हणतात की तुळशीला हात वगैरे लावणे, तुळस तपसऱ्याला बसलेली असते. तर म्हणलं सोमवारी करूया, तर पुन्हा म्हणलं नको, आज आपल्याला आहे थोडासा वेळ. तर त्यामध्ये आपलं जेवढं साहित्य आहे त्यामध्ये आपण उरकून घेऊया. आणि आपलं पण म्हणजे टायमात आणि ज्या त्या वेळेमध्ये आहे त्या साहित्यामध्ये आपण पण लग्न लावून घेऊया. तर मला पण सर्व भेटलं. खाली आपले जे नागिनीचे पानं आणि ऊसाचा जो मंडप घालतो ना आपण, तो घातलेला नाही आहे. बस बघा, आमच्या इथे किती सर्व वऱ्हाडी मंडळी लग्नासाठी आलेली आहे. तर खूप छान वाटलं सगळे मिळून लग्न लावलं तर. आणि ही आत्ता केलेली आहे घरची तयारी. तर घरच्या तयारीसाठी मी प्रसादासाठी शिरा बनवला आणि प्रतीक्षानं खूप सारी ही केली, मदत केली. आणि रांगोळी वगैरे सुद्धा तिनेच काढून घेतलेली आहे, दिवे वगैरे भरून घेतले, वस्त्र केले. आणि देवीचं म्हणजे तुळशी मातेसाठी वटीचं जे सामान आहे ते घेतलेलं आहे. आणि हा बघा छोटा कसा पाया पडतो आहे, तर देवबाप्पा करतो आहे. तयारी करताना कुठलाच व्हिडिओ काढला नाही. आणि हे जी आपली मंगलाष्टिका जी म्हणलेली आहे ना, त्यावेळेससुद्धा आपला मोबाईलमध्येच लावली होती. आणि साऊंडसुद्धा मोठं लावलं होतं, त्यामुळे त्याचीसुद्धा शूटिंग घेतलेली नाही आहे. तर अशा प्रकारे छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. 8:30 वाजले होते त्यामुळे व्हिडिओ काढायला काही वेळ तेवढा घेतला नाही आम्ही. म्हटलं व्हिडिओ जर काढत बसला तर वेळ पुन्हा जास्त होणार, जॉबला पण जायचं होतं, स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. आणि पटपट आपल्या गणपती बाप्पाची अभिषेक करून घेतला, बाळकृष्णाचा अभिषेक करून घेतला, तुळशीला सजवलं, घट मांडला आणि दागिने वगैरे घातले. तसेच आपल्या चुडासुद्धा घातलेला आहे आणि हे केलेलं आहे, प्रसाद वगैरे दाखवून, ओटीचं सामान ठेवून, जे आपलं सौभाग्याचं वाण आहे ते ठेवून,
आपल्या दरवाजामध्ये हळदीचं लेपन करून स्वस्तिक वगैरे काढून आपले दिवे वगैरे लावून घेतले आणि तुळशीचं लग्न अशा प्रकारे साध्या पद्धतीने आपलं लावून घेतलेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आजचा छोटासा व्हिडिओ तुमच्या शेअर केलेला आहे। तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला, तुम्ही तुळशीचं लग्न कसं लावलं ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। तर सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय। Thank you.